आज जागतिक महिला दिवस आणि या महिला दिवसाच्या निमित्ताने आज आपल्यासोबत आहेत IPS मार्तना पाटील. नमस्कार मॅम. सर्वात पहिले तर तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि जे काही कार्य तुम्ही करताय त्यातून तुम्ही हजारो लाखो महिलांना आज प्रेरणा देत आहात, तर मग हा तुमचा प्रवास कुठपासून चालू झाला? ॲक्च्युली तसा माझा जन्म खेड्यातच झाला, कराड तालुक्यामध्ये माझं गाव आहे तिथे झाला. माझे वडील प्रोफेसर, आई माझी गृहिणी आहे आणि तिथूनच माझ्या गावातूनच माझ्या शिक्षणाला सुरुवात झाली होती आणि फार्मसीपर्यंत ग्रॅज्युएशन मी कम्प्लीट केलेलं आहे, बी फार्मसीचं. आणि या सगळ्या प्रवासादरम्यान थोडंसं लहानपणापासून आवड होती या गोष्टींची, परंतु तसं वातावरण आजूबाजूचं नव्हतं. बट मी कॉलेजला थर्ड इयरला असताना माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्या महिला अधिकारी आलेल्या होत्या, म्हणजे दॅट टाईमच्या कलेक्टर ह्या महिला होत्या, SP म्हणून मीरा बोरवणकर मॅडम होत्या, ॲडिशनल SP म्हणून अर्चना त्यागे मॅडम होत्या, एन जेल अधिकारी, न सगळ्या पोस्टवरती महिला अधिकारी होत्या. आणि त्यावेळेला TV न्यूज आलेली होती की महात्मा फुलेंचं स्वप्न 100 वर्षांनी सातारा जिल्ह्यामध्ये पूर्ण झालं, आणि तिथून कुठंतरी माझ्या आयुष्यानं ही टर्न घेतला. या सगळ्यांकडून कुठंतरी प्रेरणा घेऊन मी थोडासा विचार केला की आपणही असंच काहीतरी करावं, आणि देन मी ह्या प्रवासाकडं वळले. त्याच्यामध्ये मग मी आफ्टर ग्रॅज्युएशन 99 GMPSC पहिली परीक्षा दिली, त्याच्यामध्ये मी रेव्हेन्यू डिपार्टमेंटला सिलेक्ट झाले होते, परंतु मला रेव्हेन्यूमध्ये तेवढा इंटरेस्ट नव्हता, मला पोलीस डिपार्टमेंटमध्ये जायचं होतं. त्यामुळं मग मी पुढं दुसरी एक्झाम दिली आणि त्याच्यामध्ये मला DYSP माझं सिलेक्शन झालं. नंतर मग मी DYSP ट्रेनिंग घेतलं, नाशिकलाच माझं प्रोबेशन पण झालं. त्याच्यानंतर भोरला माझी पहिली पोस्टिंग होती, पालघर जिल्हा ठाण्यामध्ये पालघरला पोस्टिंग होती. सोलापूरला मी DCP HQ ट्राफिक म्हणून काम केलं, CIDला SP म्हणून काम केलं, नागपूरला मी DCP ट्राफिक, DCP झोन, DCP SB, देन पिंपरी चिंचवडला मी DCP झोन म्हणून काम केलेलं आहे, वायरलेसला SP वायरलेस म्हणून काम केलं आणि सध्या पुण्यामध्ये DCP Zone 2 म्हणून मी कार्यरत आहे. अच्छा, तर मग हा जो तुमचा इतका मोठा असा प्रवास होता, ह्या प्रवासात तुमची आव्हानं तुम्ही ज्यांना तोंड दिलं किंवा ज्यांना तुम्ही सामोरं गेले किंवा तुमचा ह्या प्रवासातला संघर्ष तो कसा होता? ॲक्च्युली मी फील्डच असं निवडलेलं होतं की ज्याच्यामध्ये संघर्ष हा ठरलेलाच आहे. ज्यावेळेला परीक्षा द्यायला सुरुवात केली त्यावेळेला तेवढं वातावरण नव्हतं आपल्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये, जेवढं आता झालेलं आहे, जेवढं अवेअरनेस झाला आहे, जेवढ्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत मुलांना यूट्यूबवरती व्हिडिओ आणि एव्हरीथिंग, तेवढं त्यावेळेला नव्हतं. मग ते पुस्तकं शोधणं आलं, जे पास झालेत त्यांना जाऊन भेटायचं, त्यांना विचारायचं, त्यांचं गायडन्स घ्यायचं. आणि त्या एक्झाम म्हणजे माझं क्षेत्र B Pharmacyचं होतं, मला इकडचं काहीच माहिती नव्हतं, त्यामुळे माझ्यासाठी सगळं असं थोडं अननोनच जग होतं आणि त्याच्यामध्ये मी पाऊल टाकलेलं होतं. आणि बऱ्याच वेळेला लोकं म्हणायचे ह्या परीक्षा एवढ्या सोप्या नसतात, ह्या पास होणं तेवढं इझी नसतं, परंतु माहीत नाही, एक जिद्द होती की मला हे करायचंच आहे आणि मला हे मिळवायचंच आहे. त्या एका स्वप्नानं खूप झपाटलेलं होतं, त्यामुळं मी रात्रंदिवस त्याच विचारांमध्ये राहायचे, मॅक्झिमम अभ्यास केला ह्याच्यासाठी जेवढं करता येईल तेवढा, आणि शेवटी मला जे मिळवायचं होतं ते मी मिळवलंच. बरोबर, डेडिकेशन हे लागतंच. तर मग आत्ताच्या काळात जो सो कॉल्ड फेमिनिझमचा ट्रेंड चालू आहे की मेल फिमेल इक्वॉलिटी फेमिनिझम, याबद्दल तुम्ही काय सांगताल, तुमचं मत काय आहे? नाही, ॲक्च्युली आता ती दरी बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती कमी झाली आहे असं म्हणता येईल की ती संपण्यातच आलेली आहे, दरी तेवढी राहिलेली नाही आहे. कारण जेव्हा पोलीस डिपार्टमेंटसारख्या डिपार्टमेंटमध्ये किंवा संरक्षण क्षेत्रामध्ये ज्यावेळेला स्त्रीनं पाऊल टाकलं त्यावेळेलाच तिनं हे प्रूव्ह केलं की त्यांच्या बरोबरीनं ती स्वतः काम करू शकते अशा क्षेत्रांमध्ये उतरल्यानंतर. तोपर्यंत एक वाटायचं की इथं ती कसं काम करणार, पण आज मी पाहते पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करताना हा भेद कुठं राहिलेलाच नाही आहे. इवन कामं करताना लेडीज नाही तो भेद कुठं ठेवलेला नाही आहे, आणि त्यांच्याकडून कामं करून घेताना वरिष्ठ असोत किंवा सहकारी अधिकारी असो त्यांनी कुठं हा भेद ठेवलेला नाही आहे. त्यामुळं मला वाटत नाही दिवसेंदिवस ही दरी खूपच कमी झालेली आहे, नाही म्हणणे इतपत कमी झालेली आहे आता. बरोबर, तर मग आज तुम्ही IPS आहात आणि त्यासोबतच तुम्ही वाईफही आहात, तर मग तुम्ही पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ यामधलं बॅलन्स कसा मेंटेन करता?
ज्या वेळेला आपण म्हणजे आपले दोन कुटुंब असतात, एक घरी असतं आणि एक आपलं ऑफिस असतं, त्यामुळं दोन्हींचा बॅलन्स करणं आपल्याला गरजेचं असतं. तिथंही आपल्याला प्रूव्ह करावं लागतं की आपण तिथंही सक्षम आहोत आणि इथंही करावं लागतं. त्यावेळेला म्हणजे काही वेळेला घरच्यांना थोडंसं मागं सारावं लागतं, काही कंडिशन्स अशा असतात की जिथं आपण जाणं तिथं गरजेचं असतं. परंतु दुसरी गोष्ट अशी असते की समजा मी आई आहे तर घरात माझी जागा माझ्या मुलाजवळ दुसरं कोणीच घेऊ शकत नसतं, तर ती जागा तिथं मला तेवढं सक्षमपणे पार पाडणं गरजेचं असतं. परंतु मोस्ट प्रोबेबली फॅमिली यामध्ये खूप कोऑपरेट करते. म्हणजे मी म्हणेन की मी माझ्या मुलाला सांभाळण्यापेक्षा तो मला जास्त सांभाळून घेतो, त्यामुळं मला इथं काम करताना तेवढं त्रास नाही होत. आणि जेव्हा आपली म्हणजे आपण जी ड्युटी ॲक्सेप्ट करतो ते जर आपलं पॅशन असेल तर मला वाटत नाही की याच्यामध्ये कुठल्या अडचणी येतात. मार्ग हे प्रत्येक गोष्टीला निघतच असतात, त्यामुळं छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. आज जवळपास 20-22 वर्ष मी ह्या डिपार्टमेंटमध्ये आहे, पण तेवढा मोठा प्रॉब्लेम मला इथं कधी फेस करावा लागला नाही. तर मग एक शेवटचा प्रश्न मॅम, की येणाऱ्या महिला पिढीसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? एकच की आपण महिला आहोत म्हणून कधी कमकुवत किंवा स्वतःला कमी समजू नका, हा डिफरन्शिएटच करू नका. चॅलेंज हे पुरुषांनाही तेवढेच आहेत आणि महिलांनाही तेवढेच आहेत. करिअरमध्ये महिला उतरल्या हो त्यांनाही कळेल की आपल्या आजूबाजूचे पुरुषही तेवढाच संघर्ष करत असतात स्वतःला प्रूव्ह करताना. त्यामुळं असं काहीच डिफरन्स दोघांमध्ये नाही, प्रत्येकाला ही आव्हानं पेलावीच लागतात आणि परमेश्वरानं बनवताना दोघांनाही सेम बनवलं आहे. उलट मी म्हणेन स्त्रीमध्ये जास्त शक्ती दिलेली आहे की जी घर सांभाळून आपलं प्रोफेशन प्रॉपरली सांभाळते आणि याच्या पुढे जाऊन तिच्याकडे एक एक्स्ट्रा पॉवर अशी दिलेली आहे की ह्या समाजाला घडवण्याची ताकद तिच्यात दिलेली आहे. मुलाला जन्माला घालण्यापूर्वीपासूनचे संस्कार ती मुलावरती करत असते, ते एक चांगली व्यक्ती म्हणून समाजात नेण्यापर्यंत तिच्याच अंडरमधून मुलगा असो का मुलगी असो दोन्हीही तयार होत असतात. त्यामुळं हा समाज घडवण्याची ताकद तिच्यामध्ये आहे आणि एवढ्या मोठी ताकद असणाऱ्या स्त्रीनं कधीही या गोष्टीचा विचार करू नये की मी ही गोष्ट करू की नको, मी इथं करेन का नाही, तिनं त्याच्याबद्दल स्वतःचा आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नये. धन्यवाद मॅम. तर आज आपल्यासोबत होत्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी, ज्या की पुणे पोलीस दलातील एकमेव महिला पोलीस अधिकारी आहेत. मी साक्षी, कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंके यांच्यासोबत टॉप न्यूज मराठी. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. माणिकचंद ऑक्सीरिच, प्राउडली इंडियन.